अरे हा कुकीचा प्लान आहे, वर्क होणारच। बघ पेशन्स 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 इज व्हेरी इम्पॉर्टंट। पेशन्स ठेवले की सगळं ठीक होत। ए पण शशांक आता ऑफिस मधून आला आणि तो पुन्हा तुला शिकवायला येतो म्हणाला। कळलंय मला, खडूसला आहे ना अभ्यासाबद्दल बोललेलंच आवडत। सही नेत्रातही तेच करते ना। मग आता मीही ठरवलंय, मीही तेच करणार, फक्त अभ्यासाबद्दल बोलणार। अभ्यास 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 अभ्यास। बाप रे अप्पू, म्हणजे तू तर सिरियसली अभ्यास करणार आहेस। काय हा अभ्यासाचं नाटक करणार। काय होत माहितीये का, कडू जेव्हा माझा अभ्यास घेत असतो ना, किंवा मला एखादी गोष्ट समजावून सांगत असतो, तेव्हा मी कडूस कडेच बघत बसलेली असते। अभ्यासाकडे माझं लक्ष जातच नाही। आणि अभ्यासाच्या नात्याने का होईना, कडूस माझ्या जवळ आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे। हो का? बर अप्पू, मग शशांक दादा जेव्हा तुला शिकवत असतो आणि मध्ये एखादा प्रश्न विचारतो, तेव्हा मग तू काय करतेस? ते मॅनेज करता येतं ग। सांगते सांगते, हे बघ, कडूस जेव्हा मला एखादी गोष्ट एक्सप्लेन करून सांगत असतो ना, तेव्हा त्याच्या एक्सप्लेनेशन मधलं शेवटचं सेंटेन्स मी रिपीट करते। म्हणजे त्याला असं वाटतं तो जे मला एक्सप्लेन करतोय ते मला समजतंय। काय डॅमेज आहे, काय तू एक नंबर आहे। हा डाव आहे का तुझा? हा डाव आहे? अभ्यास म्हणजे काय मस्करी वाटते तुला? नाही सांग ना, तुझ्या लेखी माझ्या अभ्यासाची आणि माझ्या वेळेची ही किंमत आहे का अपूर्वा? हा अपमान आहे माझा। अरे सांग का, एवढा काय चिडतोस तू? कूल, हजारदा सांगितलंय तिला अभ्यासाच्या बाबतीत मस्करी खपवून घेतली जाणार नाही, पण नाही ऐकत ही। अभ्यास म्हणजे हिला मस्करी वाटते, टाइमपास वाटतो। शशांक काय किती मोठ्याने बोलतोयस, का ओरडतोयस तिला? काही नाही सुवाई, काही नाही। खडूस मला सतत अभ्यास 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 सांगत असतो ना, म्हणून मीच जरा मजेतच म्हणाले होते। मजेत मजेत, ह्याच शब्दावर आक्षेप आहे माझा। अभ्यास म्हणजे फक्त मजा मस्ती नाही। तुझ्या याच स्वभावामुळे ना तुला साधं बी ए पास करता येत नाहीये। हा मी फर्स्ट क्लास मिळवेन फर्स्ट क्लास मिळवेन असं गमजा मारून फर्स्ट क्लास येत नाही, त्यासाठी अभ्यास करावा लागतो, मेहनत करावी लागते। ही जी इलेक्ट्रिसिटी तू वापरतेस ना, त्या विजेचा शोध एडिसनने लावला, म्हणून तुला ही वापरायला मिळते। त्याने अभ्यास केला होता, मेहनत केली, घर बांधलं जातं त्यासाठी सुद्धा अभ्यास लागतो। साधा स्वयंपाक घरात काही करायचं असेल ना तरी पाकशास्त्राचा अभ्यास लागतो ग, पण तुला तेही जमत नाही, तुला फक्त टाइमपास करायचा असतो ना। नाही बरोबर आहे, टाइमपास करण्यासाठी काय कुठला अभ्यास लागत नाही। तुझ्या सारख्या मुलीवर मी कधीच प्रेम करू शकत नाही। शशांक, जिला माझ्या ज्ञानाची माझ्या वेळेची किंमत नाही ना, ती मला कधीच आपली वाटू शकत नाही। दादा अरे काय बोलतोयस तू? हे बरोबर बोलतोय मी, तिला हीच भाषा कळते। हजारदा चान्स देऊन बघितले पण नाही सुधरत ती, आता नाही देणार मी। पालथ्या घड्यावर पाणी आहे। माई मला काय म्हणत होती, ही फार खरी आहे, निर्मळ मनाची आहे, पण नाही पूर्ण जगाला ओरडून सांगणार आहे मी, एक नंबरची खोटारडी आहे। मला तर आता खात्री वाटू लागली या नेत्राला हिनेच ढकललंय। शशांक हे दादा, माझा आता तुझ्यावर विश्वास नाही राहिला अपूर्वा, खरंच नाही राहिला।